आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सांगली कोल्हापूर भागातील पूरग्रस्त नागरिकांना गोदान करण्यात आलं आहे. भोसरी येथे गायींचं विधिवत पूजन करण्यात आलं. त्यानंतर आमदार महेश लांडगे स्वतः सर्व गायी घेऊन सांगली कोल्हापूरकडे रवाना झाल्यात. पूरग्रस्तांना एकूण 100 गायी यावेळेस देण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात 36 गायी आणि 12 वासरे देण्यात आली आहेत. शिराळा तालुक्यात नदीच्या काठावरील गावात या गायींचं वाटप करण्यात येणार आहे. या गावात सर्वात जास्त हानी झाली आहे. तसेच ज्यांच्या जगण्याचा आधार पुराणं हिरावून घेतला अशा लोकांना या गायींचं वाटप करण्यात येणार आहे. यावेळेस महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सांगली आणि कोल्हापूर भागात पुराचे पाणी आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपर्यंत गावागावांत भरलं होतं. या पाण्यामुळे घरातील धान्याला मोड फुटलेत, कपडे कुजलेत, घरे जमीनदोस्त झालेत आणि संसार उघड्यावर आलेत. पूर संकटात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पुढे आला. शासनानंही देखील मदत केली. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भोसरी आणि परिसरातील सरुदही नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य अशा आजवर 50 ते 60 ट्रक मदत करण्यासाठी पाठवले आहेत. ही मदत अजूनही पाठवण्यास सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूर आणि कराड, सातारा, सांगली या भागामध्ये अत्यंत पूरग्रस्त अशी परिस्थिती होती. त्या पुरामुळं अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक शेतकरी त्यांचे व्यवसाय त्याचं नुकसान झालं. म्हणजे आपण ते शब्दात वर्णन करू शकत नाही, अत्यंत बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. मग आम्ही आमच्या शहरातील माझ्या मतदारसंघातील नागरिकांना आम्ही एक आव्हान केलं की आपण एक हात मदतीचा या नात्यानं आपण मदत करावी. तर भरपूर अशी मदत माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी केली, सर्व समाजाच्या लोकांनी केली, सर्व थरातील लोकांनी केली. आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरलं की आता वर्षभर यांचा संसार उभं राहण्यासाठी यांना मदत करावी. कारण काही गरीब कुटुंब असे आहेत की त्यांच्या घराचा फार घरच राहिला नाही, वर्षाचं अन्नधान्य त्यांचं संपलं, त्यांचं कुठलाही रोजगार राहिलेला नाही. मग त्याच्यासाठी काय करता येईल या विचारानं जरा थोडं आम्ही माहिती घेत होतो. आणि मग आमच्या समोर आलं की पशुधन देऊन, म्हणजे गोदान देऊन त्यांना आपण उभं करू शकतो, कमीत कमी त्यांना हातभार ते लावेल अशा पद्धतीने त्याला मदत होऊ शकते. म्हणून आम्ही त्या ठिकाणच्या डेअरी जे आहेत, चितळे, गोकुळ, वारणा याची माहिती घेतली की काय साधारण गाईच्या दुधाचा रेट आहे. तर 30 रुपयापर्यंत संदर्भात त्यामध्ये जातो तो रेट. तर आम्ही अशा गाई द्यायचं ठरलं की ज्या गाई 15 लिटरपेक्षा जास्त दूध देतील. आणि मग त्या 15 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई आम्ही शोधल्या. हरियाणाला आमचे माझे स्वतःचे 2 भाऊ त्या ठिकाणी गेले. त्यानंतर सर्वे करायला आमचं जितूदादा आणि सुनील राव त्या ठिकाणी गेले. त्यांनी सर्वे केला की ॲक्च्युली गाई कुणाला दिल्या पाहिजेत. मग त्या लोकांची नावं शोधली. त्या लोकांना आता आम्ही गाई आज इथून जाणार, गाई त्या लोकांना आम्ही देणार. आणि त्या गाईवरून आम्ही 1-2 महिन्याचे त्या गाईचे औषधं ही सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि त्या गायांच्यामुळं कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये महिन्याला मिळतील अशा पद्धतीचं त्यांचा रोजगार मिळवा याची तयारी आम्ही या निमित्तानं करतो. यामागचा आमचा प्रामाणिक उद्देश असाच आहे की तो जो शेतकरी आहे तो उभा राहावा, जो सर्वसामान्यतीतला माणूस आहे तो उभा राहावा त्याच्यावर, हीच आमची भूमिका आहे. न्यूज रिपोर्टर अली अहमद चौगुले, आज 24 तास, भोसरी. विविध क्षेत्रातील नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.